गायनेकोलॉजिस्ट श्वेता कुलकर्णी. आताच एक 3 दिवसांपूर्वी आमचं बेबी इथे डिलिव्हर झालं बेडेकर हॉस्पिटल ठाण्यामध्ये. तर जस्ट एक्सपिरियन्स शेअर करायचा होता हॉस्पिटल आणि डॉक्टर महेश यांच्या बद्दल. एका रिलेटिव्हच्या रेफरन्सनी आम्ही इथे आलो होतो. सो थोडा अंदाज होता की कसं हॉस्पिटल ऑपरेट करतं अँड सर्व्हिसेस कशा आहेत. सो एस्पेशली म्हणजे जेव्हा आम्ही लेटर स्टेजमध्ये आलो 7th मंथ ऑलरेडी जेव्हा झालेला होता तेव्हापासून सरांकडे इकडे यायला लागलो. तर सर्व्हिसेस इनिशियली म्हणजे महेश सरांनी फॉलोअपसाठी 15 डेज 10 डेज रेग्युलरली चेकअपसाठी बोलतच होते. सो तेव्हा 9th मंथ आला आमचा तेव्हा म्हणजे टिल द ड्यू डेट क्लोज एकदम सरांचा वॉच होता. सो एव्हरी डे आम्ही टेस्टसाठी यायचो आणि टिल द टाइम सरांच्या नंतर इव्हेंच्युअली जेव्हा डेट झाली होती तेव्हा आम्ही सी सेक्शन केलं. सी सेक्शनचा एक्सपिरियन्स म्हणजे सरांचा एकदम प्रोफेशनल ॲटिट्यूड अँड ॲज वेल ॲज द वे सर कम्युनिकेट करतात अँड पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करतात ती खूपच आम्हाला अशॉरिंग आणि हेल्पफुल वाटली स्पेशली मिसेसना. सो बिकॉज त्यांना त्या मेन प्रोसेसमधनं जायचं असतं. तर ओवरऑल सरांचं काउन्सिलिंग ॲज वेल ॲज गायडन्स खूप हेल्प केला त्यांनी आम्हाला आणि ओवरऑल फॅसिलिटीज पण हॉस्पिटलच्या ॲज वेल ॲज बाकी स्टाफ पूर्णपणे खूप चांगला सपोर्ट मिळाला राईट फ्रॉम रूम्स नंतर फूड ऑर क्लिनलीनेस पण हॉस्पिटलचं खूप चांगला आहे. तुझे पण एक्सपिरियन्स. नमस्कार, माझं नाव श्वेता कुलकर्णी. माझा इकडचा एक्सपिरियन्स खूपच छान आहे. महेश सरांना मी जेव्हा पहिल्यांदा आम्ही इकडे कन्सल्टेशनसाठी आलो महेश सरांचं कन्सल्टेशन इतकं छान आहे की माझी सगळी मनातली भीती निघून गेली आणि आय वॉज टोटली कॉन्फिडेंट की आय एम इन द राईट हँड्स. म्हणजे खूपच महेश सर बाकीचे रेसिडेंट डॉक्टर्स जे आहेत इकडची सगळी लोकं इतकी कोऑपरेटिव्ह आणि प्रेमळ आहेत की तुम्ही इथे पूर्ण घरासारखेच राहता आणि मला इकडे खरंच म्हणजे मी आय एम लकी की माझी डिलिव्हरी इकडे झाली. इवन सी सेक्शन जेव्हा सरांनी सांगितलं मला लेबर पेन्स आले नव्हते आणि सी सेक्शन करावं लागलं. पण मला अशी थोडी भीती होती पण मला ते पण असं पण होतं की हां इथे सगळं व्यवस्थित होईल आणि तसंच झालं. आत्तासुद्धा ऑपरेशन झाल्यानंतर तसा काही त्रास नाही आहे आणि खूप म्हणजे इकडच्या स्टाफनी पण खूप छान कोऑपरेट केलं. इकडचं हायजीन खूप छान आहे, फूड छान आहे, परत सिस्टर्स आहेत मावश्या सिस्टर्स सगळेजणं खूप छान मदत करतात प्रेमाने वागतात त्यामुळे आपण इथे खूप कम्फर्टेबल राहतो आणि आय एम रिअली व्हेरी थँकफुल सगळ्या स्टाफला आणि बेडेकर हॉस्पिटलला की त्यांनी आम्हाला इतकं छान कोऑपरेशन आणि सपोर्ट केलं आणि एवढं सगळं छान आमचं झालं इकडे. थँक्यू.